सकाळच्या वेळेचा हा चिमण्यांचा चिवचिव आवाज, ही सूर्याची किरणे आणि हा सकाळचा सुंदर निसर्ग बघायला मला खूप जास्त आवडतं. गुड मॉर्निंग. तर मी तुमची लाडकी चित्रकार भाविका किरण टिळेकर तुमचे मनपूर्वक माझ्या या भावे आर्टिस्ट यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. तर फायनली आज मी तुमच्यासाठी स्केचिंगचा ब्लॉग घेऊन आली आहे. तुम्हाला टायटलवरनं तर अंदाज आलाच असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझे सर्व स्केचिंग टूल्स, स्केचिंग मटेरियल्स, माझ्या पेन्सिल्स, माझे इरेजर्स सगळं काही दाखवणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. सो डोंट फॉरगेट टू वॉच फुल व्हिडिओ. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर सच इंटरेस्टिंग व्हिडिओज. आणि इंस्टाग्रामलाही जर तुम्ही फॉलो केले नसेल तर तिथे हे करा, बिकॉज तिथे मी माझे सर्व स्केचेस पोस्ट केलेले आहेत जे तुम्हाला बघायला मिळतील. इंस्टाग्राम आय डी इथेच कुठेतरी असेल. हां, हे बघा आलं. सो विदाउट टेकिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट. चलो. सो हे गाईज, आय होप की तुम्ही माझे स्केचिंग मटेरियल्सचे सिनेमॅटिक्स तर एन्जॉय केलंच असेल. आणि आता हेच स्केचिंग मटेरियल्स मी स्केचमध्ये यूज करणार आहे अँड इट्स रिअली गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर द बिगिनर्स. व्लॉगचा कंटेंट फायनलाइज नसल्यामुळे मी ऑलरेडी हाफ ऑफ द स्केच हे कम्प्लीट केलं आहे अँड नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट हाफ. वेट 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 जस्ट अ मिनिट, मला असं वाटतं आहे की मी काहीतरी विसरते आहे. अँड काय ते ये म्युझिक प्लीज. हे गाईज, सो ॲज यू कॅन सी आय हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड वन साईड ऑफ द फेस अँड रेस्ट ऑफ द पार्ट वी आर गोइंग टू डू नाव. आणि मी स्टार्टिंग आईजपासूनच करणार आहे. सो लेट स्टार्ट. आणि मी डेरविंट ग्राफिक बी पेन्सिल यूज करते आहे टू गिव फर्स्ट लेअर. अँड मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही स्केचिंग करता तर पेन्सिल कायम शार्पन किंवा पॉइंटेड ठेवा. अँड नाव इट्स टाईम टू डार्कन द आयब्रोज. सो आयब्रोज डार्क करण्यासाठी मी घेते स्टेडलर्स मार्स ल्युमोग्राफ ब्लॅक. आणि तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल की मी नेमकं कुणाचं स्केच करते आहे, तर ॲक्च्युली ही माझ्यासाठी एक पेड ऑर्डर आहे जी लवकरात लवकर कम्प्लीट करून मला माझ्या क्लायंटला द्यायची आहे. हा व्हाईट जेल पेन आहे हायलाइट्स करण्यासाठी. आणि तेच हायलाइट्स पेंट करण्यासाठी तुम्ही मेकअप ब्रश पण यूज करू शकता. आय ऑलवेज ट्राय टू फोकस ऑन डिटेलिंग. जसं की मी आत्ता व्रिंकल्स करते आहे, तुम्ही जेवढं वर्क डिटेलमध्ये कराल इट विल गिव्ह यू द बेस्ट रिझल्ट्स. अँड दिस इज अ बॅटरी इरेजर जे मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं होतं. ॲज देअर आर व्हेरियस ऑप्शन्स, सो तुम्ही बॅटरी इरेजर पण ॲज अन हायलायटर यूज करू शकता. आणि मी या स्केचला एकदम रिअलिस्टिक करण्याचा ट्राय करणार आहे. सो मायन्यूट डिटेलिंग्स पण खूप जास्त मॅटर करतात. हे नीडेड इरेजर आहे, इट्स जस्ट लाईक अ क्ले. तुम्ही कसं पण त्याला मोल्ड करू शकतात. इट रेड्युसेस द एक्सेस ऑफ ग्रॅफाइट. अँड ये आय एम डन विथ द आईज. कोणतंही पोर्ट्रेट असो मला आईज काढायला खूप जास्त आवडतात. आणि मी जे जे काही मटेरियल्स यूज करीत आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. सो डू चेक वन्स माय डिस्क्रिप्शन बॉक्स. छान वाटतं असं विंडोमधनं बाहेर बघायला. अँड ॲक्च्युली मी शूट माझ्या मामाच्या घरी करते आहे. सो ॲज यू कॅन सी दिस इज द व्ह्यू फ्रॉम आउटसाईड द विंडो. हॅलो and a very fresh good morning and welcome to day 2. Mala maiti nahi mala ajun kiti divas lagtil complete karayla, but yes, without hurrying I'll try to do it as soon as possible. So without taking any time let's start. And this is nail art tool. Fine lines ani dots kadnyasathi mi he cheryavarche pores kadnyasathi use karnar ahe.
give as much as time you can give to this process. And these are the blending tools. मी जे चेहऱ्यावर minute dots, pores काढलेले आहेत तेच blend करण्यासाठी मी हे blending tools चा यूज करते आहे. And after that I am using a kneaded eraser to give some highlights. This is white gel pen to bright those highlights. And to make those bright highlights smooth, blend it again with makeup brush. And same process, same techniques मी पूर्ण चेहऱ्यावर यूज करणार आहे. As you can see the results of these techniques, and these results are just because I've invested that much time for making it. चहाला वेळ नसतो पण वेळेला मात्र चहा हवाच हवा. हो, मी खूप मोठी चहा प्रेमी आहे. वेलकम टू डे 3. आणि जसं जसं मी कम्प्लीट करत जात आहे तशी तशी मी खूप जास्त एक्सायटेड होते कम्प्लीट पोर्ट्रेट बघण्यासाठी. बिकॉज मी फर्स्ट टाइम हायपर रिअलिस्टिक पोर्ट्रेटवर वर्क करीत आहे. अँड आय थिंक इट्स नॉट दॅट बॅड. अँड आता मी लिप्ससाठी सुरुवात केलेली आहे. लिप्ससाठी पण मी पहिली फर्स्ट लेअर दिलेला आहे. आय एम वर्किंग विथ लेअर्स. First I am working with the faint shades and then slowly I am proceeding further with the dark shades. And now it's time to make forehead. And मी drawing paper sheet ने cover करती है face, जाने की माझ्या हातांना graphite powder लागणार नाही किंवा हात खराब होणार नाही. सेम टेक्निक असल्यामुळे मी व्हिडिओ मिनिमाइज केली आहे. अँड ये आय एम अबाउट टू डन विथ फोरहेड. अँड लवकरच फेस आता कम्प्लीट होणार आहे. कपाळावरील अष्टगंध मी हा कलर पेन्सिल्सने कलर करणार आहे. अकॉर्डिंग टू माय क्लायंट रिक्वायरमेंट मी कलर प्लस पेन्सिल स्केच करते. Without listening to music, I can't even imagine my day. Hey, what's up? And welcome to day 4. And finally, मी आता स्टेडलर्सच्या कलर पेन्सिल्स घेतलेल्या आहेत अष्टगंध करण्यासाठी. Choosing red shades. And here also, I am working in layers from faint to dark shades. This is soft tissue paper. हे पण मी ब्लेंड करण्यासाठीच यूज करते आहे. अँड इट्स द बेस्ट ऑप्शन टू ब्लेंड. इट रिमूव्ह एक्सेस अमाऊंट ऑफ कलर. अँड नाव स्टार्टेड विथ द हेअर्स. आणि हेअर्ससाठी पण मी सेम टेक्निक यूज केली आहे. विथ द नेल आर्ट टूल फर्स्ट आय हॅव ड्रॉन द फाईन लाईन्स अँड शेडेड इट ॲज पर द डायरेक्शन. This is fixative spray to fix the graphite. सो हे गाईज, फायनली आय एम डन विथ द स्केच. अँड आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. अँड हा माझा फर्स्ट ब्लॉग होता स्केचिंगवर. व्हिडिओ थोडा मोठा होता बट ठीक आहे, मला स्टेप्स दाखवणं पण तेवढंच गरजेचं होतं. तरी मी खूप शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ खूप मिनिमाइज केला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. अँड येस, तुम्हाला कोणाला रिअलिस्टिक पोर्ट्रेट गिफ्ट करायचं असेल तर डू मेसेज मी ऑन इंस्टाग्राम. इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो डू चेक. फोटोशूटच्या ब्लॉगनंतर आय थिंक काही एंटरटेनमेंटची व्हिडिओ झालीच नाही आहे. सो ये कुछ डान्स वान्स भी हो जाय. सो ये स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. आय एम गोइंग टू एक्सप्लोर माय हॉबी. सो पटकन बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओच्या नोटिफिकेशन पडेल आणि तुम्ही बघू शकतात. टिल देन लॉट्स ऑफ लव. अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लॉट्स ऑफ लव टू लाईकर्स ॲज वेल ॲज डिसलाईकर्स. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते पण लवकरच. बाय.